निमंत्रण आपल्याला आलं मात्र आपलं नियोजित दौरा आहे, कसं असेल? नाही, मी मुंबई महानगरपालिकेला ठीक आहे, 31 तारखेपर्यंत खोके सरकार टिकेल जे काही असेल ते, पण जर माझ्या बाहेर पडण्यासाठीच बीएमसी थांबली होती तर आधी सांगायचं होतं, आधी पण आलो असतो कोकणात दौरा करायला, उद्घाटन करून घ्या. आता जसं डिलाय रोडचं त्यांनी डिले रोड करून ठेवलेलं आहे आणि उद्घाटन तुम्ही पाहिलं असेल, आम्ही जेव्हा रस्ता जनहितासाठी उघडला, केसेस टाकल्या, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण तरी देखील पुढचे 10 दिवस अजूनही रस्ता बंद ठेवला. आज मंत्री महोदय एक बिल्डर मंत्री आहेत, दुसरे पालकमंत्री मला माहित नाही काय करत असतात, अतिक्रमण बीएमसीत केलेलं आहे, त्यांना वेळ मिळाला म्हणून आता जनतेसाठी ते उद्घाटन करतात. हे खरं असंच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो आहे MTHL, त्याचं पण उद्घाटन झालं पाहिजे, डिसेंबर एंड पर्यंत थांबू नये, कारण आता काम पूर्ण झालेलं आहे. काही गोंधळ झालेला नाही, तुम्ही बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी खोके घेतले त्यांच्या मनात काहीतरी असेल, त्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल जो द्वेष आहे तो दिसत आहे, देशाबद्दल जी द्वेष दिसत आहे, कारण देशातून त्यांना लोकशाही संपवायची. सुनील प्रभू यांची फेरसाक्ष सुरू आहे, या साक्षीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर एकच प्रश्न आहे, जो 3-4 पद्धतीने वकील आपले खरं तर काम करत आहे, शिंदेचे वकील आहेत ते, मात्र एकच प्रश्न आहे जो 3-4 वेळा विचारला जातोय आणि त्याचं उत्तर देखील सुनील प्रभू आहेत, त्यामुळे वेळ काढू. मला वाटतं 31 तारखेपर्यंत त्याच्या आधी हा निकाल येणं गरजेचं आहे, आणि जसं मी सांगितलं की ह्या सरकारला आता जास्ती दिवस राहिलेले नाहीत, 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार, 2024 ला देशात आणि महाराष्ट्रात नवीन सरकार बसणार.